पण आता जेव्हा तुम्ही राहायला गेलात त्यावेळेला म्हणजे तू म्हणालास तसं वातावरण वेगळं बरं जवळपास आपण जसे शेजार शेजारचे ब्लॉक्स वगैरे असतात तसा शेजार नाही म्हणजे शेजार म्हणजे शेतपलीकडे मग तो शेजार हे सगळं जेव्हा तुम्ही केलं तेव्हा त्या अडचणी काय आल्या ना म्हणजे इकडे महानगरामध्ये राहताना आणि मग तिथं जाताना म्हणजे माझी पहिली अडचण सांगते मी झुरळाला सुद्धा घाबरणारी बाई आहे त्यामुळे तिथे माझे शेजारी म्हणजे साप नाग बिबट्या वाघ मोर रानडुकर कोल्हे साळींदर ऑर्क्युपायन्स ज्याला म्हणतात हे माझे शेजारी होते तर आता म्हटलं कसं होणार आपलं माइंड गेम असतो तुम्ही एक कमांड द्यायची बाकी असते की तू जग तुमचं असतं तसं माझ्या बाबतीत झालं की बावळटपणा करायचा नाही संपदा कशाही कुठल्याही प्राण्याला भूताला सुद्धा घाबरायचं नाहीस तर तू राहुलला राहुल माझा राहुल अमुक करणार मी त्याला साथ देणार हे नुसतं बोलून म्हणजे मी ना आता झाशीच्या राणीवर अभ्यास करते तर तिच्या शौर्यापुढे <laughs> हे माझं शौर्य काहीच नाही हे मला माहिती आहे पण आमच्या जगण्यासाठी ते आवश्यक असं शौर्य जे मी मिळवलं दुसरं म्हणजे अंधाराची मला भीती वाटायची माझ्याच घरातल्या चौथ्या खोलीत जाताना मी आईबाबांना हाक मारून बोलत राहा बोलत राहा असं सांगायचे ते मी आता जंगलभर एकटी प्रवास करू शकते फिरू शकते तर हे या शिफ्टिंगमधले हर्डल्स हे होते जे माझ्या एका मास्टर माइंड किंवा मी कमांड दिल्यामुळे आज आमच्या आम्ही म्हणजे आनंदाचं शेत ज्या सड्यावर वसलेलं आहे म्हणजे डोंगराच्या ज्या माथ्यावर वसलेलं आहे त्या डोंगराच्या माथ्याचा डायमीटर परी साधारणतः एक सहा ते आठ किलोमीटरचा आहे ज्याच्यात एकच घर आहे आमचं बर हा आणि कोणी राहणार रह नाही आमची शेतावरचे साथीदार मंडळी जेव्हा पर्यटन चालू नसतं ज्यावेळेस पर्यटक नसतात शेतावरती त्यावेळेस ते त्यांचं काम संपवून संध्याकाळी तुमच्या आमच्यासारख्याच साडेपाच वाजता आमच्याकडनं घरी जातात त्यानंतर आम्ही दोघंच उरलेलो असतो आणि कित्येक वेळा मी जर कामानिमित्त बाहेर असेन अगदी रात्री दीड दोन वाजेपर्यंत तर त्या अखंड आठ किलोमीटरच्या परिसरातल्या जंगलातल्या मध्येच असलेल्या घरामध्ये संपदा एकटी असते पूर्ण वेळ खूप म्हणजे माझ्यासात स्वतःसाठीच हा मोठा चेंज आहे की संपदानी अशा पद्धतीची जीवनशैली ॲक्सेप्ट केली कारण मी तर हे हा निर्णय घेतल्यापासून एक एका कैफातच जगत आलो आहे मी ते डोंगरदऱ्या पालथे घातलेत एकेकाळ असा होता की मी ह्या शनिवार रविवार जेव्हा जायचो तेव्हा माझ्या पायामध्ये ऑल टेरेन शूज कमरेला कॅम्पिंग नाईफ आणि जसं काय मी एक कुठल्या तरी ॲडव्हेंचर सिरीजचा एपिसोड शूट करतोय की काही आज मात्र मी पायामध्ये साध्या चप्पला लोकल ब्रँडच्या आणि मोबाईलचा टॉर्च एवढं साधनं दोन माझ्याकडे असली तर मला काठी लागत नाही मला उदळ कोयत काही लागत नाही मी जंगलातल्या कुठल्याही भागात गावातल्या कुठल्याही सड्यावर न उतरून डोंगराकडे पलीकडे जायला त्या रसो अशा पद्धतीचं आज आम्ही आयुष्य जगू शकतो तिथं आता शेती एका बाजूला आणि दुसरं तू म्हणालस ना की पर्यटनातलंही काही कळत नव्हतं तर मग शेती आणि पर्यटन ह्यांचा मेळ तुम्ही कसा घातला शेतीने आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं शेतीबद्दल अभ्यास करताना आणि आम्ही विशेषतः नैसर्गिक सेंद्रिय शेतीकडे आमचं झुकाव जास्ती आहे आणि तिथंच आपण जे बोलत होतो एका पुस्तकानं तुमच्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणला फुकोका नावाचे जे जपानी शास्त्रज्ञ आहेत त्यांचं वन स्ट्रॉ रेव्होल्युशन एका काळीची क्रांती हे पुस्तक वाचनात आलं तुमच्या ती गोष्ट आता मी अगदी योगा ह्याच पुस्तकाचा उल्लेख करणार तो की या अभ्यासाच्या दरम्यान मसानो फुकोकासान सान यांचं एका काळातून क्रांती हे जे पुस्तक वाचण्यात आलं त्या पुस्तकातलं फार महत्त्वाचं आहे इंटरनेटवरती तुम्ही या नावाने शोध घेतला तर त्यांच्या कोट्समधलं एक फार महत्त्वाचं सुंदर वाक्य त्यांचं आहे फार्मिंग इज नॉट ओन्ली द कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स शेती म्हणजे फक्त कुठल्या पिकांची लागवड नाही किंवा कुठल्या पिकांची मशागत नाही फार्मिंग इज कल्टिवेशन ऑफ अ कम्प्लिटली न्यू लाईफस्टाईल असं ते म्हणतात आणि हा हे वाक्य शब्द निश्च आम्ही रोज नव्याने शिकतो जगतो हे मात्र खरं आणि दादा सत्यनारायणच्या पूजेला जसं दोघं बसतो <laughs> किंवा कधी भांडायला आम्ही दोघं तुल्यबळ असतो तुझी <laughs> बाजू का माझी बाजू <laughs> तसं हे पुस्तक वाचतानाही आम्ही दोघंही समोरासमोर बसून ते पुस्तक वाचले <laughs> एक पण मी वाचायचे तो ते मुद्दे लिहून काढायचा एक पण तो वाचायचा मी मुद्दे लिहून काढायचे आणि असं आम्ही वेगवेगळ्या वेळी हे पुस्तक वाचले <laughs> आणि कोविड मध्ये तर आमची भगवत गीताच होऊन गेली होती ती <laughs> इतके वेळेला वाचलंय <laughs> वा वा, वा। आणि याच नियमाने ह्या म्हणजे हे जे वाक्य हे जे वचन आहे त्यांचं त्याच नियमाने आम्हाला शेतीने जे जे शिकवलं आम्ही ज्याला ऍडव्हर्टायझिंग मध्ये इन्साइट्स म्हणत आलो ही जी इन्साइट्स मिळाली की नेमकं काय बर कशासाठी शेती तर आमच्यासाठी मुळात शेती हा व्यवसाय नाही ॲडव्हर्टायझिंग सोडून अर्थार्जन करण्यासाठी आम्ही शेती निवडली नाही त्यामुळे आम्ही शेतीमध्ये पैसे मिळवण्यासाठी कुठलं तरी पर्टिक्युलर पीक लावत नाही जसं विमानात सांगतात की इन केस ऑफ इमर्जन्सी आधी तुम्ही ऑक्सिजन मास्क लावा मग जगाला लावायला जा त्याच पद्धतीने आम्ही आज आधी आमचं अन्न कमवण्याची प्रोसेसमध्ये आहोत hmm. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यामुळे ते जे अन्न उगवतोय ते नेमकं काय असायला पाहिजे कुठलं पीक घ्यायचंय याचा संबंध आमच्या ताटात आम्हाला उद्या काय हवंय याच्याशी आहे त्यामुळे आमची विचारसरणी पूर्णतः बदलली गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये आपण काय खातो आहोत आपण काय जगतो आहोत कशासाठी जगतो या सगळ्याबद्दल आणि नेमके हेच विचार शेतामध्ये कृतीशील पद्धतीने म्हणजे त्या कृतींमध्ये सामावून घेत किंवा ती कृती किदा किमान निदान डोळ्यांसमोर दाखवत त्या सगळ्यांबद्दल सजगता देणं आपल्या अन्नाबद्दल आज आम्ही शेतात जेव्हा फार्म टूर करतो तेव्हा आम्ही शेतात फार्म टूर चालू करण्याआधी तिथे आलेल्या पर्यटकांना त्यांच्या हातातल्या बद्दल विचारतो ते ज्या गाडीने आले त्याच्या टेक्निकल स्पेसिफिकेशनची माहिती घेतो आणि हे मुद्दा म्हणून जाहीर पद्धतीने एखादी क्वीज कॉन्टेस्ट घ्यावी तसं करतो त्यांच्या आवडत्या हिरो हिरोईनबद्दल त्यांना बोलायला लावतो आवडत्या चित्रपटाबद्दल पण ज्या क्षणी आम्ही त्यांना जेवणाबद्दल बोलायला लावतो त्या क्षणी आपल्या ताटातला ता भात कुठल्या जातीचा आहे हे बऱ्याच वेळ त्यांना सांगता येत नाही तो किती काळ लागतो पिकायला याबद्दल माहिती नसतं आपल्या आवडत्या पोळी भाजीबद्दल माहीत नसतं शास्त्रीय माहिती थोडीफार आठवी नववीतली मुलं देतात यात कार्ब्स असतात यात प्रोटीन्स असतात वगैरे कारण मार्क्स मिळतात त्याच्यावरती मग नंतर त्याचा आयुष्यात प्रश्नचा संबंध संपून जातो आणि ह्या सगळ्यामुळे आपण ग्राहक आहोत या शेतीचे शेती, शेती नावाच्या उद्योगाचे आज आपण सगळेच ग्राहक आहोत पण आपल्या अजाणतेपणामुळे आपल्या अज्ञानामुळे आपल्या असाक्षर आपल्या निरक्षरतेमुळे शे अन्नाच्या अन्नाबद्दलच्या निरक्षरतेमुळे आपल्यापर्यंत जे अन्न पोचतं त्याबद्दल आपल्याला नेमकी त्याची किंमत कळत नाहीये आपल्याला त्याच्यातलं सत्य माहिती नाहीये आपल्याला ते बदलाय बदलायचंय आपल्याला चांगलं आहे पण ते कसं बदलायचं माहिती नाही आपल्या दृष्टीने ते सगळं कॉस्मेटिक आहे मला चांगलं दिसणारं फळ हवंय वगैरे 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 तर या सगळ्याबद्दलची जागरूकता देण्याचा या सगळ्याबद्दल प्रश्न डोक्यात घालण्याचा एक विचार पेरण्याचा एक प्रयत्न करतो जे आम्ही नेमकं अग्रो टुरिजम तुम्ही त्या पर्यटनात करता आणि दादा आज जी गर्दी वेध आणि कल्याणची संस्था यांचं एक क्रेडिट आहे की तुम्ही आम्हाला हवी असणारी पिढी आज समोर बसवलीत आम कारण आमच्याकडे पर्यटक आले की आम्ही दोघंही केव्हा खुश असतो जेव्हा लहान मुलापासून ते कॉलेजमधली मुलं आमच्याकडे येतात तेव्हा कारण अन्न निर्मितीबद्दल आम्ही दोन ते तीन तास त्या तीन दिवसामध्ये बोलतो आम जे आम्ही करतोय ते तुमच्या भवितव्यासाठी आहे म्हणजे आम्ही सुरुवात त्याच्यासाठी नाही केली पण आम्ही जे करतो त्याचा परिणाम कदाचित तुमच्या पिढीवर चांगला होऊ शकण्याची शक्यता आहे hmm. त्यामुळे मला आजचं मधलं येणं हे माझ्यासाठी पुरस्कार वाटतो आम्हा दोघांसाठी पालक आणि मुलं hmm. हे असं काहीतरी नवीन आणि मनासारखं करताना त्याचंही काहीतरी मुहूर्त स्वरूप चांगलं करता येऊ शकतं hmm. याची आम्हाला आनंद होतोय